मी ना ते खरं सांगायचं बंद केलं होतं, कारण ते हिसाबच्या कथेत असतं ना, कोल्हा कर्कोच्याला बोलवतो आणि थाळीमध्ये खीर देतो, आपला कर्कोच्या बिचारा टकाटक त्यात चोच मारतो, तो खीर खाऊ शकत नाहीये. ती तीन औषधं आहेत, पॅक्सलोविड म्हणजे निर्माट्रेलविर, बेबेटेलव्हिमॅब हे मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे, आणि तिसरं एव्ह्युशिल्ड म्हणून औषध आहे. आता ते बेबेटेलव्हिमॅब थोडं थोडं कमी चालायला लागलंय, ही मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे पण अजून चालतंय. तर तीन औषधं मी काय म्हणतोय, त्याची 10,000 औषधं घेऊन या. ओके, फक्त ठेवा ती औषधं आहेत याच कल्पनेने लोकांना एवढं. नाहीतर काय होतं ना, जरा थोडी केसेस वाढल्या, लोक हॉस्पिटलमध्ये जायला लागले, आता ते पॅकेज पकडायला लागले की तुम्हाला कोविड पॉझिटिव्ह असेल तर हॉस्पिटलमध्ये जायचं, ऑक्सिजन कमी नसताना सुद्धा, मग हॉस्पिटल बेड कमी व्हायला लागतील, मग लोक घाबरतील, लोक घाबरल्यावर अजून हॉस्पिटलमध्ये जातील. त्याच्याऐवजी लोकांना जर का असं वाटलं की मला काही झालं चुकून आणि मी कच्चा गडी आहे, मला माहिती पण नाहीये मी कच्चा गडी आहे आणि कदाचित मला प्रॉब्लेम येतोय, तर अशी 10,000 औषधं भारतामध्ये अवलंबून आहेत, अवेलेबल. ह्या माहितीनेच लोकांना एवढा धीर येईल ना की त्याच्यामुळे काही होणार नाही, म्हणजे त्याचा अप्रत्यक्ष परिणाम फार असतो. आणि मी काय म्हणतोय, आपण म्हणतो की लोक बेजबाबदार आहेत, लोक मास्क घालत नाही, हे नाही, ते नाही, आपल्या बिचाऱ्या लोक, जो कोणी उठतो ना तो आपल्या लोकांनाच बिचारा काहीतरी त्यांच्याकडे त्यांना दोष देतो. लोक तरी काय करणार यार, 3 वर्ष झाली आता, यु नो, तुम्ही औषधं घेऊन या ना. हॉस्पिटल ते म्हणे बेड वाढतायत, ऑक्सिजन वाले बेड बनवतात. अरे काकानो, ऑक्सिजन वाले बेड बनवण्याऐवजी ते बनवा, चांगली गोष्ट आहे, ते बनवण्याऐवजी त्या बेडवर कोणी झोपणार नाही अशी व्यवस्था करा ना. अशी काहीतरी औषध आणा की ज्याने लोक पोचणारच नाहीत. व्हॅक्सिनेशनचं काम पूर्ण कर, चांगलंच आलंय व्हॅक्सिनेशनचं काम भारताने फार छान केलंय, पण ती औषध आणि असं काहीतरी करू नका की ज्याने उपयोग होणार नाही, उलटा विषादपूर्ण परिणाम होईल. म्हणजे आता मास्क, आता हा जो सर्जिकल मास्क आहे ना, मी मास्कची किती तरफदारी केली आहे, किती व्हिडिओ बनवले आहेत, सगळ्यांना सांगितलं कोणी मला फॉलो करत असाल तर मास्क वापरा. पण हे मास्क आता नाही थांबू शकत, ओमिक्रॉन एवढा संसर्गजन्य आहे, हे मास्क नाही थांबू शकत, फक्त N95 थांबू शकतो आणि तो खूप कठीण आहे N95 घालणं. म्हणजे आपण बदलायला नको का, समजा तुम्ही सेट गिरधारीला आला, ओके, आणि तो महागडा पण आहे ना, N95 जो आहे तो महागडा पण आहे, सर्वसामान्य लोकांना कसा परवडेल दररोजच तो बदलायचा म्हटला तर. अहो इथे आता आम्ही 6-6 N95 बदलतो दिवसाला, त्याच्या खर्च एवढे बिचारे लोकांचे महिन्याचे पगार असतात,